नमस्कार शेतकरीच नवरा हवा या मालिकेमध्ये आपण बघूया इथे रेवा सयाजीच्या घरी आलेले असते तेव्हा विक्रांतचा फोन येतो रेवा म्हणते सयाजी विक्रांतचा फोन आलाय तेव्हा इकडे सयाजी म्हणत असतो की त्याच्या घरी पोलीस गेले असतील का ना काकीसाहेबांना अटक करायला तुमची गरज लागली असेल त्याला उचला उचला त्याचा फोन उचला असं इकडे सयाजी म्हणतो तेव्हा रेवा विक्रांतचा फोन उचलते आणि म्हणते हा विक्रांत बोल तेव्हा इकडे विक्रांत म्हणत असतो की रेवा मॅडम बंगल्यावरती येत आहे का तेव्हा इकडे रेवा म्हणते वॉट तू असं का बोलतो आहेस तेव्हा इकडे विक्रांत म्हणत असतो नाही ते इंजिनियर साहेब आले आहेत ना त्यांनी तुम्हाला भेटायला बोलवले येत आहे ना बंगल्यावरती त्यांना भेटायला तेव्हा इकडे रेवा म्हणत असते आणि काकीसाहेबांचं काय तेव्हा इकडे विक्रांत म्हणतो काकीसाहेबांचं काय त्या बंगल्यावरतीच आहेत तेव्हा इकडे रेवा विचारतच पडते आणि ती म्हणते काय काकीसाहेब बंगल्यावरती आहेत तेव्हा इकडे सयाजी रेवाकडे बघतच राहतो तेव्हा विक्रांत म्हणतो की काकीसाहेब कुठे जाणार आहेत त्या तर बंगल्यावरतीच आहेत ना तुम्ही येत आहे ना तेव्हा इकडे रेवा म्हणते ठीक आहे मी येते तर इकडे विक्रांत म्हणत असतो की या या लवकर या आम्ही तुमची वाट बघतोय तेव्हा इकडे रेवा फोन ठेवते तर सयाजी रेवाला विचारत असतो की काय काकीसाहेब अजून बंगल्यावरतीच आहेत का तेव्हा इकडे रेवा म्हणत असते विक्रांत तर आता मला असंच म्हणत होता तेव्हा इकडे सयाजी म्हणत असतो काकीसाहेब अजून बंगल्यावरती आहेत याचा अर्थ असा आहे की पोलिसांनी अजून त्यांना अटक केलेली नाही आहे तेव्हा इकडे गुन्हेदादा म्हणत असतो आणि पोलीस त्यांना कधी अटक करणारसुद्धा नाही मी तुम्हाला किती वेळा सांगितलं होतं की कि काकीसाहेब कितीतरी पोलीस आमदार खासदार यांना मुठीमध्ये घेऊन फिरतात आणि तुम्ही तर त्यांच्या विरोधात कंप्लेंट केलेली आहे त्यांना कळलं ना तर तुमचे काय हाल होतात ना बघाच तुम्ही तुम्हाला इतका शहाणपणा आलाय ना सगळं शहाणपणा तुमचा बाहेर काढतात की नाही बघाच आता भोगा तुमच्या कर्माची फळं असं इकडे गुन्ह्यादादा म्हणतो आणि तिथून रागाने निघून जातो तर इथे रेवा म्हणते सयाजी मी सुद्धा जाते बंगल्यावरती बघते तिथे काय परिस्थिती आहे आणि मी तुला कळवते तू काळजी करू नकोस असं म्हणून रेवा सुद्धा तिथून निघून जाते तर इकडे सयाजी आता विचारामध्ये पडलेला असतो तर पुढील भागामध्ये आपण बघूया इकडे काकीसाहेब विक्रांतला म्हणत असतात की सयाजीच्या पूजेचं आमंत्रण आपल्याला कोण द्यायला आलं होतं तेव्हा इकडे विक्रांत म्हणतो म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं हे समजा तिने केलं आहे आणि विक्रांत म्हणतो की तुम्हाला त्यांच्यावरती संशय आहे का तर इकडे विक्रांतने एका व्यक्तीला फोन केलेला असतो आणि तो म्हणतो मी तुम्हाला एका नंबरची माहिती काढायला सांगितली होती तुम्ही काढली का आणि तो म्हणतो काय नाव घेतलं तुम्ही जोगळे कर तरी ते काकीसाहेब आता रेवावरती संशय घेत असतात आणि इकडे काकीसाहेब रेवाला विचारत असतात की त्या दिवशी सयाजीच्या इथे पूजेला तू सुद्धा होतीस ना तेव्हा इकडे रेवा म्हणते हो मी होते ना तेव्हा काकीसाहेब म्हणत असतात की बंगल्यातल्या गोष्टी गावापर्यंत पोहोचवल्या तेव्हा इकडे रेवा काकीसाहेबांकडे बघतच राहते तर इकडे पारुआक्का सयाजीला विचारत असते की सयाजी ह्या सगळ्याच्या मागे रेवा आहे का तेव्हा सयाजी म्हणतो हो तेव्हा इकडे पारुआक्का सुद्धा खूपच घाबरून जाते तर आता इथे रेवा खूपच मोठ्या प्रॉब्लेम मध्ये पडलेले असते तर आता रेवाचं सत्य काकीसाहेबांच्या समोर येईल का आणि काकीसाहेबांमुळे रेवा खूप मोठ्या अडचणीमध्ये येईल का तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करू नक्की कळवा धन्यवाद आणि बघत रहा शेतकरीच नवरा हवा